नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण अक्षरलेखन सोप्या पद्धतीने कसे करावे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा सैनिक हे नाव आपण रेखाटणार आहोत तर सुरुवातीला कच्चं रेखाटन केलेलं आहे आणि आता या वन फोर्थ पेपरवरती दहा सेंटीमीटर उंची व वीस सेंटीमीटर लांबी असणारा एक आयत रेखाटायचा आहे आणि आयाताच्या मध्यभागी एक पाच सेंटीमीटर उंचीची आडवी रेषा ओढायची आहे त्यामध्ये आपल्याला नाव रेखाटायचं आहे तर सुरुवातीला आपण सैनिकाचं कच्चर रेखाटन करत आहोत सैनिक नाव असल्यामुळे या ठिकाणी बाहेर रेखाटन सैनिकाचं करत आहोत आणि जी नावाची आडवी रेषा ना येणार आहे त्यामध्ये बंदूक दाखवणार आहोत मित्रांनो अशा प्रकारे परीक्षेमध्ये आपल्याला नाव येत असते तर त्या नावाच्या अनुषंगाने आपल्याला बॅकग्राऊंड आणि काही डिझाईन वगैरे घेता येते का हे आपण नाव बघून आपल्याला त्या ठिकाणी ठरवावे लागते आता या ठिकाणी सैनिक नाव असल्यामुळे मी त्या अनुषंगाने सैनिकाचं चित्र रेखाटणार आहे आणि नावाची जी आडवी रेषा आहे त्या रेषेलाच आपण बंदूक करणार आहोत किंवा बंदूक त्या आडवे रेषेमध्ये दाखवणार आहोत अशा प्रकारची रचना मी या ठिकाणी या नावाला अनुसरून करत आहे त्याचबरोबरीने रेखाटनाच्या बाजूला म्हणजे जे सैनिक आहे त्याच्या बाजूला मी एक राष्ट्रध्वज दाखवणार आहे कारण हा भारतीय सैनिक असल्यामुळे आपला तिरंगा ध्वज त्या ठिकाणी रेखाटायचा आहे अक्षरांचा जो फॉन्ट मी या ठिकाणी वापरत आहे तो देवनागरी लिपीमधील आहे थोडासा मॉडिफाय केलेला आहे तुम्ही कोणताही फॉन्ट वापरू शकता म्हणजे अक्षरांचे वेगवेगळे प्रकार आहेत देवनागरी अक्षरं आहेत गोलाकार चौकोनी अक्षरे अशा वेगवेगळ्या प्रकारचे अक्षरं असतात तुम्हाला जो अक्षरांचा प्रकार येत असेल तो तुम्ही त्या ठिकाणी रेखाटू शकता मित्रांनो परीक्षेमध्ये आपल्याला एखादा बाह्य आकार दिला जातो त्यामध्ये नाव रेखाटायला सांगितलेले असते म्हणजे दहा सेंटीमीटर बाय वीस सेंटीमीटरचा आयात घ्या किंवा तुम्हाला योग्य वाटेल तो आकार घ्या असाही प्रश्न असू शकतो जर साईज दिलेली असेल तुम्हाला आयाताची तर तुम्ही त्याच प्रमाणामध्ये तुम्हाला आयात रेखाटावा लागतो रेखाटन आता संपलेला आहे आणि पिवळा रंग मी देत आहे बॅकग्राऊंडला आपण पिवळा रंग वापरत आहोत मोठ्या ब्रशच्या सहाय्याने रंग देत आहे या आयातामध्ये पूर्ण पिवळा रंग दिला तरी चालतो म्हणजे पिवळा रंग हा लाईट असल्यामुळे आपण त्या नावावरती आणि चित्रावरती जरी पिवळा रंग आला तरी, तरी आपल्याला खालचे जे आकार आहेत ते व्यवस्थित दिसू शकतात डार्क रंग जर आपण बॅकग्राऊंडला घेतला तर आपल्याला रेखाटनाच्या बाजूने व्यवस्थित रंग भरावा लागतो मात्र पिवळा रंग लाईट असल्यामुळे आपण पूर्ण दिला तरी आपल्याला खालचे आकार व्यवस्थित दिसू शकतात स्केच पेनच्या साहाय्याने मी आता आउटलाईन करत आहे आणि त्यानंतर ब्रशच्या साहाय्याने रंगकाम करणार आहोत तर मित्रांनो ही एक सोपी पद्धत आहे स्केच पेनच्या साहाय्याने यासाठी आउटलाईन करत आहे की जे आपले अक्षर आहेत किंवा चित्र आहे ते व्यवस्थित त्या ठिकाणी तुम्हाला रेखाडता यावं त्यामध्ये रंग भरता यावेत ज्या विद्यार्थ्यांना ब्रश चालवता येत नाही त्यांनी स्केच पेनचा वापर करावा ज्यांना ब्रश चालवता येतो त्यांनी ब्रश सुरुवातीपासून वापरला तरी चालतो मात्र ज्यांना ब्रश चालवता येत नाही आहे तर त्यांचे अक्षर जे आहेत ते व्यवस्थित येऊ शकत नाहीत म्हणून स्केच पेनचा वापर तुम्ही करा जे कोणी नवीन विद्यार्थी माझे व्हिडिओ बघत आहात त्यांनी माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केली नसेल तर त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेसंदर्भामध्ये माझ्या चॅनलवरती आत्तापर्यंत पंचावन्न भागाची निर्मिती केलेली आहे ते तुम्हाला बघायला मिळतील आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा अक्षरांचं रंगकाम झाल्यानंतर या आयाताला आउटलाईन करायची आहे आउटलाईन झाल्यानंतर थोडंसं मी टेक्चर या ठिकाणी देत आहे बॅकग्राऊंडला तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला नावाला अनुसरून त्या ठिकाणी रेखाटन करायचं आहे त्या अनुषंगाने काही चित्र डिझाईन घ्यायची आहे तुम्ही हा व्हिडिओ बघून अशा प्रकारे अक्षरांचा घरी सराव करू शकता तर पुढील भागामध्ये कर्तव्य भूमिती हा विषय आपण घेणार आहोत तर थांबतो या ठिकाणी भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद